विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट आढावा या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. भाजपाचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावरती मोठी टीका केली असून यावेळी त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळाली असून एक नंबरचा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे, तर दोन क्रमांकावर ती सेना भाजप युतीचे एकनाथ शिंदे या गटाला 40 ग्रामपंचायतमध्ये यश मिळालंय. यावरून शिंदे गटाची खरी शिवसेना असा उल्लेख त्यांनी केलाय, तर उद्धव ठाकरे यांची शिल्लक सेना म्हणून टीका केली आहे. बीड शहरात ठिकठिकाणी मुख्य चौकातच मोकाट जनावरांनी ठाण मांडलंय. परिणामी अपघाताचं प्रमाण वाढलं असून वाहनधारकांसह पादचाऱ्यांना अडचणींना सामना करावा लागतोय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, साठे चौक, जालना रोड, बार्शी रोड या मुख्य रस्त्यांवर जनावरांनी ठाण मांडली आहे. केवळ मोकाट जनावरच नाही तर आता गाढवांनी देखील बीडकरांची वाट अडवली आहे, त्यामुळे नगरपालिकेने वेळीच या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नीती आयोग आणि हर घर तिरंगा मोहिमेच्या मीटिंगसाठी दिल्लीमध्ये आहेत. तेथून त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधक आम्हाला हिणवत आहेत, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये चालू असलेल्या केसचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. येत्या काही कालावधीतच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे उदय सामंत यांनी रत्नागिरीत आपल्या पाली येथील निवासस्थानी बोलताना सांगितलंय. तसेच मुख्यमंत्री जो काही विस्तार करतील त्यांच्यावर जबाबदारी देतील ती आम्ही पार पाडू. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही तेही नाराज न होता काम करतील, कारण आम्ही शिंदे समर्थक आहोत, असं सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना सांगितलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुनर्बांधणीसाठी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज ते येवला येथे आले होते. यावेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला होता. यावेळी अमित ठाकरे यांनी विद्या इंटरनॅशनल स्कूलमधील ग्राउंडवर फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. येवल्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधत त्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतलेत. रायगड पोलिसांच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीवर्धन शहरात दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत माता की जय अशा जयघोष करत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील जनतेनं समुद्र चौपाटी, गणेश मंदिर, शिवाजी चौक, बाजारपेठ ते कासिम राऊत चौक, गंद्रे नाका मार्गे पुन्हा समुद्र चौपाटी असं मार्गक्रमण करत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही रॅली काढली आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. आष्टा येथील प्रगतशील शेतकरी फुल उत्पादक महादेव सावंत यांनी महादेव सीडलेस या नावाने पेरूची नवीन जात विकसित केली आहे. 15 ऑगस्ट रोजी तिचं नामकरण करण्यात येणार होतं, पर्यायाने ते पुढे ढकलण्यात आलंय. या पेरूचं एक झाड सध्या त्यांच्या नर्सरीत आहे. या झाडाला काही दिवसांपूर्वी एकमेकांना जोडलेला पेरू लागला होता, त्याचे काप घेतले असता त्यामध्ये एकही बी नव्हतं. या झाडाला सध्या बहर आला असून हे सर्व पेरू सीडलेस आहेत. त्याचा संकल्प करून नवा सीडलेस पेरू तयार करण्याचा मानस महादेव सावंत यांनी व्यक्त केला. तर फळाचं वजन 1 किलो पर्यंत असून थोड्याच दिवसात याचं नामकरण होणार आहे. खानदेशामध्ये कानबाईचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनामुळे 2 वर्ष हा उत्सव प्राथमिक स्वरूपामध्ये साजरा करण्यात येत होता, परंतु यावर्षी कानबाई उत्सवासाठी नागरिकांची खरेदीला लगबग सुरू झाली आहे. कोरोना कालावधीमध्ये कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध होत नव्हत्या, परंतु यावर्षी कोरोना नसल्यामुळे कानबाई उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याचं दुकान शहरामध्ये थाटले गेल्यात. म्हणून कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक दुकानातून लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू घेतानाचं चित्र बाजारामध्ये पाहायला मिळत आहे. भारताची महिला बॉक्सर नीतू घनघसनं महिलांच्या 45 ते 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय. तिनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेटचा 5-0 असा पराभव केलाय. चोपड्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हास्तरीय अधिवेशन गांधी चौकातील अमरचंद सभागृहात होत आहे. या अधिवेशनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महात्मा फुले नगर येथून रॅली काढण्यात आली होती. यावेळी ज्याचं स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नव्हतं ते आज सत्तेवर बसलेले आहेत, ज्यांनी तिरंगाला विरोध केला होता
ते आज सत्तेवर बसले आहेत अशी टीका प्राध्यापक राम बहोती यांनी केली आहे. नागपूरच्या सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे आणि त्यांची पत्नी रंजना चिमणे यांना 6 वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था सतत आजारी राहणं, संस्कृतप्रमाणे श्लोक बडबडणं हे तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिन्ह दाम्पत्यांना शंका होती. दरम्यान त्यांनी एका बंधुबाबाच्या सल्ल्यानं तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. शेवटी त्यांनी या चिमुकलीला जबर मारहाण केली आणि ती शेवटी सहन करू शकली नाही आणि निश्चित पडली. घाबरलेल्या आई वडिलांनी तिला लगेचच घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली, मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. महत्वाचं म्हणजे या आई वडिलांनी मुलीच्या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला, त्यावरून सुद्धा पोलिसांना अनेक बाबीची स्पष्टता आली. मात्र अशा प्रकारे अंधश्रद्धेतून अघोरी कृत्य करणाऱ्या या आई वडिलांची मोठी निंदा केली जात असून हळहळ व्यक्त केली जाते. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.